कल्याणातील लीला रेसिडेन्सी हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने पर्दाफाश केला असून एका महिला दलालाला अटक केली आहे. या प्रकरणातून पथकाने 3 मुलींची सुटका देखील केली आहे. सदर महिला कल्याण उल्हासनगर परिसरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले होते. ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना एक महिला दलाल मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असून कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडेन्सी नजीक काही मुलींना घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे या पथकाने सापळा रचत बोगस ग्राहक पाठवून या महिलेला ताब्यात घेतले आणि महिलेच्या तावडीतून 3 मुलींची सुटका केली. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिला दलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच 3 मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.